नमस्कार, मी श्रद्धा टपाल. ग्राउंडमध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूया आजच्या कार्यक्रमाचा आरंभ. कल्याण डोंबिवली महापालिकेचा अर्थसंकल्प सादर. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा चालू वर्षाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज सादर केला. यामध्ये आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देण्यासह अनावश्यक गोष्टींना कात्री लावण्यात आली आहे. एकंदर अर्थसंकल्पावर नजर टाकली असता डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वास्तववादी अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये सध्या प्रशासकीय राजवट लागू आहे, त्यामुळे महापालिका आयुक्तांनी अर्थसंकल्प सादरही केला आणि मंजूरही केला. हे देखील यंदाच्या अर्थसंकल्पाचे वेगळेपण म्हणावे लागेल. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात 1,700 कोटींची जमा आणि 1,699 कोटींचा खर्च तर 99,00,000 रुपयांची शिल्लक दाखवण्यात आली आहे, ज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही केंद्रस्थानी ठेवण्यात आल्याचे सांगत आरोग्य सुविधेसाठी 97,10,00,000 तरतूद करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले. त्यातही 25 ठिकाणी आपला दवाखाना केंद्र, 4 नवीन रुग्णालये, 4 डायलिसिस सेंटर, मॉड्युलर OT, कॅथलॅब, पॅथॉलॉजी लॅब, रेडिओलॉजी, PPP तत्वावर वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले. त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीतील 22 रस्त्यांचे सौंदर्यीकरण, 13 तलाव, मैदाने आणि चौकांचे सुशोभीकरण करणे, स्मार्ट आणि सुरक्षित शहर योजनेअंतर्गत 20 ठिकाणी सिग्नल यंत्रणा, 877 ठिकाणी CCTV, 36 पोलीस निरीक्षण वाहनांवर कॅमेरे आणि 45 पोलिसांच्या गणवेशावर कॅमेरे बसवण्याचीही तरतूद करण्यात आल्याचे डॉ. सूर्यवंशी म्हणाले. तर कोरोनामुळे निर्माण झालेली सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता विकास कामाची प्रत्यक्ष निकड आणि प्राधान्यक्रम ठरवून कामे करण्यात येणार आहेत. विशिष्ट मर्यादेच्या पुढे दायित्व जाऊन पालिकेची आर्थिक स्थिती बिघडणार नाही यासाठी अनावश्यक खर्चात काटकसर आणि कपात करण्याचेही महापालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी स्पष्ट केले. सन 2020-21 आरंभीचे शिल्केसह एकूण 1,591.84 कोटी जमा आणि रक्कम रुपये 1,260.89 कोटी खर्चाचे सन 2020-21 सुधारित अंदाज तसेच रक्कम रुपये 330.96 कोटी आरंभीचे शिल्लक सह रक्कम रुपये 1,700.26 कोटीचा जमा व रक्कम रुपये 1,699.27 कोटीच्या खर्चाचे आणि रक्कम रुपये 99,00,000 शिल्केचे सन 2021-22 मूळ अंदाजपत्र सादर केले आहे. इडवाणूसाठी व्हिडिओ क्षितिज टपाल. आता आकडे वाढतायत हे निश्चित आहे, परंतु आपली खाटांची व्यवस्था आणि रुग्णालय जम्बो फॅसिलिटीज याची सर्व व्यवस्था आपली आहे. आपल्याकडे डॉक्टर्स आहेत, वेगवेगळ्या एजन्सीज आहेत, त्यामुळे व्यवस्था आपल्याकडे पूर्ण तयार आहे. नवीन जी अजून काही व्यवस्था करण्याची आवश्यकता आपल्याला आकडे वाढल्यानंतर करायची त्याची देखील आम्ही तयारी करतो. आता आरोग्य व्यवस्था बळकट करणं हे जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. यामध्ये आपण 3 नवीन रुग्णालय उभारतो आहोत, वैद्यकीय महाविद्यालयाचा देखील प्रस्ताव आपण करतो आहोत. त्याचप्रमाणे शहरामधले रस्त्यांचं सौंदर्यीकरण, CCTV बसणे, सिटी पार्क, नदीच्या किनाऱ्याचे सुशोभीकरण या सर्व नागरिकांच्या जीवनामध्ये अजून चांगल्या दर्जेदार त्यांना हे शहरातलं जीवन त्यांचं जगता यावं यासाठी ह्या सर्व बाबी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. सर, कोरोनाची संख्या बोली महापालिकेचं 1,700 कोटीचं जमा आणि 1,699.27 कोटी खर्चाचं 99,00,000 शिल्कीचं आज अंदाजपत्रक सादर केलं आहे. यामध्ये मुख्यत्वे करून कोरोनाची पार्श्वभूमी पाहता आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावरती आपण भर दिलेला आहे. नवीन रुग्णालय उभारणी करणे, वैद्यकीय महाविद्यालय उभारणी करणे यावरती आपण जास्त भर दिलेला आहे. आणि त्याचप्रमाणे शहरातल्या नागरिकांसाठी सुरक्षितता असावी, चांगले रस्ते असावे यासाठी रस्त्यांचं सौंदर्यीकरण आणि उद्यान उभारणी याच्यामध्ये आपण उद्यान, सिटी पार्क हे उभारणी करण्यामध्ये आपण भर दिलेला आहे.
सर जनतेला लाभ। तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी, पुन्हा भेटूया याच ठिकाणी, धन्यवाद।